कधी आयुर्वेदिक मला मिळाला होता, त्याचा वापर करून शासकीय ठराव आणलेला होता. त्यावेळी मी आमच्या बरोबर आत्मक्लेश यात्रेमध्ये सहभागी व्हावं, माझ्याबरोबर आलेल्या हजारो शेतकऱ्यांचे दुःख, माझ्या शेतकऱ्यांच्या शिवारातला हा हुंदका, त्या हुंदक्याचा अर्थ समजावून घ्यावा आणि मग आमच्या शेतकऱ्यांच्या बद्दलची तुम्ही मत तयार करा. आणि माझा बळीराजा कधीही कुणाचं काही ठेवून घेत नाही. अहो त्याच्या घरामध्ये शेतकरी आत्महत्या पण निघून जातो, पण आणि म्हणून या दिशांतर याकडे लक्ष द्यावं. आमच्या आश्रमाने कामदार आले, खासदार आले, मंत्री आले, मुख्यमंत्री आले, फक्त आश्वासन दिलं, आश्वासना व्यतिरिक्त काहीच केलं नाही. आणि म्हणून सगळ्यांनी संघटित झाले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लढणे गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं यासाठी आमचं काम केलं आहे. आणि म्हणून आम्ही या आत्मक्रिया शास्त्रामध्ये सहभागी झालो आहोत आणि शेवटपर्यंत या आत्मक्रिया शास्त्रामध्ये सहभागी राहणार आहोत. धन्यवाद. जय पण महाराष्ट्रामध्ये काही लोक रात्री दुसऱ्या गावात झालेले जागरूक करून